नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. त्यांचं मंत्रिमंडळ यंदा कसं असू शकेल याविषयी अनेक उत्सुकता आहे. आपल्याला उत्सुकता आहे ती महाराष्ट्रातून मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण असेल याचीच जास्त आहे. त्यामुळं कोणते नवीन चेहरे असतील, कोणत्या जुन्या चेहऱ्यांना स्थान मिळालेलं असेल, आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये आगामी जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्याचे काही आडाखे मोदी यांच्या मनात असतील काय, याचाही धांडोळा याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. यातील सगळ्यात जे महत्त्वाचं नाव आहे ते नितीन गडकरी यांचं. मोदी मंत्रिमंडळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून कोण असा जर प्रश्न विचारला तर 90% जनता हे नितीन गडकरी यांचंच नाव घेईल. रोडमॅन म्हणून नितीन गडकरी यांनी आपली देशामध्ये ओळख निर्माण केली. याशिवाय अनेक नवनवीन कल्पना राबवून मोदी सरकारचा अजेंडा जो काही विकासाचा आहे त्याचं जर कोणी प्रतीक असेल तर नितीन गडकरी हेच त्याचे प्रतीक बनलेले होते. त्यामुळे गडकरी यांचा समावेश हा निश्चित मानला जात आहे त्याची खात्री अनेक जण देत आहेत. पण याला एक कॅव्हेट आहे किंवा त्याला एक थोडीशी अट आहे. ती अट अशी आहे की नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये नितीन गडकरी यांचे पंख छाटण्याचं काम गेल्यानंतरच्या टप्प्यामध्ये अनेकदा दिसून आलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा नितीन गडकरी हे मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे अनेक दमदार आणि वजनदार खाती होती. त्यातही जे सगळ्यात महत्त्वाचं खातं होतं वॉटर रिसोर्सेस म्हणजे जलसंपदा खातं, हे नंतर त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलं. याशिवाय त्यांच्याकडे बंदर हे खातं होतं, ते पण त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलं. नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांना स्मॉल मिडियम सूक्ष्म लघु उद्योग हे पण खातं मिळालं, नंतर तेही त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं होतं. त्यामुळं नितीन गडकरी यांचे पंख छाटण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये अनेकदा झालेलं होतं. त्यांच्याकडे केवळ फक्त रस्ते आणि परिवहन एवढी दोनच खाती ठेवण्यात आलेली होती. या दोन खात्यातच गडकरी यांनी आपला प्रभाव भरपूर आणि अतिशय प्रभावीरित्या दाखवून दिला. त्यामुळं गडकरी यांचा समावेश निश्चित मानायला काही हरकत नाही. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे मोदी आणि गडकरी यांचे जे काही संबंध आहेत त्याच्यामध्ये अनेकदा तणाव दिसून आला असं अनेकांचं म्हणणं आहे. मोदी आणि अमित शहा हे धक्के देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळं फारच त्यांना जर महाराष्ट्रात काही धक्का द्यायचा असेल तरच गडकरी यांचं नाव या यादीमध्ये नसू शकेल. पण याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळं गडकरी यांच्याशिवाय मोदी यांचं मंत्रिमंडळ पूर्ण होईल असं मला तरी वाटत नाही. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे ती अट आहे. जर मोदींना धक्का द्यायचा असं जर ठरवलं असेल तर ते गडकरी यांच्या नावावरही काट मारू शकतात किंवा नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे या नावाखाली देखील ते गडकरींना मंत्रिपदावर घेणार नाहीत. गडकरी यांचा जो काही तथाकथित व्हिडिओ काल फिरला किंवा फिरवण्यात आला ज्याच्यामध्ये खरं तथ्य नव्हतं की मोदी यांची जेव्हा निवड NDA नेते म्हणून झाली तेव्हा गडकरी हे आपल्या खुर्चीवरनं किंवा आपल्या स्थानावरनं उठले नाहीत असा एक चुकीचा व्हिडिओ पसरवण्यात आला. आणि त्यातनं हेच दाखवून द्यायचं होतं की मोदी आणि गडकरी यांचे संबंध चांगले नाही आहेत. पण प्रत्यक्षामध्ये काय होईल हे आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळून येईल. दुसरं जे नाव आहे ते पियुष गोयल यांचं, जे राज्यसभेचे भाजपचे नेते होते. भाजपनं असं ठरवलेलं होतं की राज्यसभेच्या बहुतांश नेत्यांना लोकसभेवरती निवडून येणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसारच पियुष गोयल यांना त्यांच्या सोयीचा भाजपची ताकद असलेला मतदारसंघ उत्तर मुंबई हा देण्यात आला. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार गेली काही निवडणुकांमध्ये सातत्याने निवडून येत आहे अशा सुरक्षित मतदारसंघातनं पियुष गोयल हे निवडून आलेले आहेत. मुंबईमध्ये जरी भाजपची आणि महायुतीची दाणादाण उडाली असली तरी या मतदारसंघात गोयल यांनी आपला विजय सुकर केलेला आहे. हेच गोयल आता देशाचे वाणिज्य मंत्री पुन्हा होत आहेत की त्यांच्याकडे वेगळी काही जबाबदारी दिली जाईल याची आता आपल्याला उत्सुकता लागून राहील. गोयल हे भाजपची एक आर्थिक नाडी सांभाळण्याचं काम करतात त्यामुळे गोयल यांचा समावेश हा निश्चित मानला जात आहे. या दोन मंत्र्यांच्या नावाची खात्री आपल्याला देता येऊ शकेल. पण इतर कोण नावं असू शकतील याचा एक अंदाज आपण यानिमित्ताने लावणार आहोत. याला कारणही तसंच आहे की गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामधनं भाजपला किंवा NDAला 42 किंवा 43 अशा जागा खासदारांच्या मिळालेल्या होत्या. यावेळेस मात्र ही संख्या फक्त 20 जवळ आलेली आहे. त्यामुळेच मंत्रिपदासाठी अनेक कमी नावं आज महाराष्ट्रातनं भाजपसाठी उपलब्ध आहेत. त्यातही मराठा आंदोलनाचा विषय आहे. याशिवाय विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या आहेत. याचा सगळा परिणाम या मंत्र्यांच्या निवडीवरती होऊ शकतो. मग याच्यामध्ये मला जे सगळ्यात महत्त्वाचं जे नाव वाटतं आहे ते आहे साताऱ्याचे उदयनराजे.
मराठा आंदोलनाचा परिणाम भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. मनोज जरंगे फॅक्टरनं भाजपचा अक्षरशः घामच काढला. त्या या जर परिणाम जर कमी करायचा असेल तर मराठा समाजाला प्रतिनिधित्व हे केंद्रीय मंत्रिमंडळात देणं भाजपला अपेक्षित आहे. पण आता जे काही भाजपचे खासदार आहेत त्याच्यामध्ये मराठा नावं जर आपण जर पाहिली तर नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, उदयनराजे, सुनीता वाघ अशी चारच जी नावं आहेत ती मराठा खासदारांची नावं आहेत. यात नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्री म्हणून परफॉर्मन्स हा यथातथाच राहिला हे त्यांचे समर्थक देखील मान्य करतील. उदयनराजे यांचा जो प्रभाव आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात पडू शकतो. उदयनराजे यांना एक मराठा नेता म्हणून पुढे करण्याची संधी या निमित्तानं भाजपला मिळू शकते. याशिवाय एक छत्रपती म्हणून देखील उदयनराजे यांच्या नावाला वलं आहे हे काही वेगळं सांगायला नको. आणि त्यामुळंच उदयनराजे यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा छत्रपती संभाजीराजे यांना भाजपनं राज्यसभेवरती राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून घेतलेलं होतं तेव्हा देखील त्यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री पद देण्याची एक कबुली किंवा एक आश्वासन भाजपनं दिलेलं होतं. ते नंतरच्या काळामध्ये मान्य झालं नाही आणि त्यामुळं संभाजीराजे हे थोडेसे भाजपपासून दूर गेले आणि नंतर तर त्यांनी भाजपच्या विरोधातच भूमिका घेतली. तसं उदयनराजे यांचं नाही आहे. उदयनराजे हे सातत्यानं 2019 भाजपसोबत राहिलेले आहेत. पंकजा मुंडे असो त्यांच्या प्रचाराला उदयनराजे गेले किंवा जे जे अडचणीतले भाजपचे प्रमुख नेते होते त्यांच्यासाठी उदयनराजे हे भाजपसाठी महत्त्वाचे नेते ठरलेले आहेत. आणि त्यामुळंच उदयनराजे यांच्या नावाचा विचार भाजप करू शकतं. 2009 उदयनराजे हे खासदार आहेत. राज्यसभेवरती गेली 2.5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच उदयनराजे यांच्यासाठी लॉटरी जर लागली एकतर ते साताऱ्यामधनं अतिशय आटीतटीच्या लढतीतनं खासदार झालेले आहेत आणि त्याचा उपयोग त्यांना जर भाजपला जर करून घ्यायचा असेल तर मला वाटतं उदयनराजे हे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतील असा एक आपल्याला या सगळ्या जर पार्श्वभूमीवरती पाहिलं जर अंदाज लावता येऊ शकतो. मुरलीधर मोहोळ आणि स्मिता वाघ हे त्या अर्थानं नवीनच खासदार आहेत आणि त्यांना मराठा म्हणून तातडीनं संधी मिळेल असं तरी वाटत नाही. मग OBC म्हणून कोणाला संधी मिळेल? OBC म्हणून याच्या आधी राज्यसभेतनं भागवत कराड होते, भिवंडीचे आमदार कपिल पाटील हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते पण कपिल पाटीलांचा पराभव झाला. भागवत कराड हे वंजारी समाजाचे म्हणून त्यांना घेण्यात आलेलं होतं. पण मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्रातला एक जो चेहरा आहे रक्षा खडसे त्या पण अनुभवी खासदार आहेत. त्या तिसऱ्यांदा लोकसभेवरती गेलेल्या आहेत त्यामुळे रक्षा खडसे यांना देखील भाजपकडनं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लॉटरी लागू शकते. महिला म्हणून देखील त्यांचा समावेश होऊ शकतो आणि त्यामुळे जी काही नावं मला आता दिसत आहेत नितीन गडकरी, पियुष गोयल, उदयनराजे आणि रक्षा खडसे ही चार नावं प्रॉमिनंटली तरी आज महाराष्ट्रातनं मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये जर दिसली तर आश्चर्य वाटायला नको. पण याला एक कॅव्हेट आहे, याला एक थोडीशी अट आहे. धक्के देण्यामध्ये मोदी सरकार हे अतिशय माहिर आहे. अनपेक्षित नावं ते निवडतात. आधी ते वेगवेगळा विचार करतात, समाजाचा विचार करतात, त्याची नंतर राज्याचा विचार करतात किंवा वेगवेगळे निकष लावतात आणि त्या निकषांमध्ये कोण व्यक्ती बसणारी असेल तर त्या पद्धतीने त्याची निवड केली जाते. पण मला वाटतं हा जो निकष आहे मराठा समाजाचा जर निकष आपण लावला आणि मराठा समाजाचं जे ज्या पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये भाजपला सहन करावं लागलं त्यामुळेच उदयनराजे हे मोदी यांची एक निवड ठरू शकतात. तुम्हाला काय वाटतं उदयनराजेंना संधी मिळेल की नाही त्याविषयी तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.